नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी बघणार आहोत प्रश्न पहिला खालील संख्या अंकात लिही आता पहिली संख्या दिलेली आहे अठरा अठरा ही संख्या आपल्याला अंकात लिहायची बघा या प्रकारे आपण लिहिणार अठरा एकोणसाठ या प्रकारे लिहिणार एकोण साठ पुढचं प्रश्न दोन लगतची मागची व लगतची पुढची संख्या लिही आता एकतीस संख्येच्या लगतची मागची संख्या कोणती तर तीस नंतर सत्तावन्नची लगतची पुढची संख्या कोणती तर अठ्ठावन्न पुढचं प्रश्न तिसरा चांदण्यांभोवती रिंगण करून दहा दहाचे गट तयार कर किती गट तयार झाले बघा आता आपल्याला चांदण्यांभोवती रिंगण करून दहा दहाचं गट तयार करायचे बघा आता या प्रकारे आपण गट घेऊ शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हा दहा या प्रकारे हा एक गट तयार केला आपण या गटात आले दहा या प्रकारे दहाचा गट तयार झाला नंतर पुढचा गट बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक दहा या प्रकारचा हा दुसरा गट आपण तयार केला या प्रकारे आपण दुसरा गट तयार केला म्हणजे दहा दहाचे किती गट तयार झाले एक गट आणि दोन गट म्हणजे या ठिकाणी येणार दहा दहाचे दहा दोन गट झाले पुढचा प्रश्न प्रश्न चौथा चित्राचे निरीक्षण करून रेषांची संख्या लिही आता आपल्याला रेषांची संख्या लिहायची सुरुवातीला आडव्या रेषा किती आणि तिरप्या रेषा किती हे आपल्याला शोधायचं आहे बघा आता हे तिरप्या रेषा आहे ही जी रेषा आहे तिरपी आहे ही सुद्धा तिरपी आहे म्हणजे तिरप्या रेषा किती आहे तर दोन आहे आणि आडव्या रेषा किती आता ही रेषा आडवी आहे ही पण रेषा आडवी आहे म्हणजे आडव्या रेषा आहे दोन आणि ह्या ज्या रेषा आहे या ठिकाणी ह्या उभ्या रेषा आहे म्हणजे जर आपल्याला फक्त रेषांची संख्या लिहायची असती तर टोटल रेषा किती तर एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा लिहिली असते आपण रेषांची संख्या किती तर आपण किती लिहिली असती सहा परंतु तिच्यात आडव्या रेषा किती तर दोन आणि तिरप्या रेषा किती तर दोन या प्रकारे आपण लिहू शकलो असतो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न पाचवा टप्पा ओळखून चौकटीत योग्य संख्या लिही बघा आता या ठिकाणी टप्पा ओळखायचा आहे आणि योग्य संख्या लिहायची आहे बघा आता या ठिकाणी आठ बारा सोळा या ठिकाणी संख्या भरायची आहे आणि चोवीस या प्रकारे दिला आहे बघा आता या ठिकाणी आठाच्या नंतर बारा संख्या आहे म्हणजे आठच्या नंतर नऊ दहा अकरा तीन संख्या सोडल्याच्या नंतर बारा संख्या आली पुढे बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा तीन संख्या सोडल्या सोळा संख्या आली त्याचप्रकारे सोळाच्या नंतर सतरा अठरा एकोणावीस तीन संख्या सोडल्या नंतर आलं वीस वीसच्या नंतर एकवीस बावीस तेवीस ह्या सोडल्या उरले चोवीस म्हणजे तीन तीनचा टप्पा सोडून जर आपण मोजले तर आपल्याला या ठिकाणी वीस संख्या मिळते पुढचं बघूया बारा पंधरा अठरा एकवीस आणि या ठिकाणी डब्यामध्ये भरायची संख्या बघा आता बाराच्या नंतर तेरा चौदा दोन अंक सोडले पंधरा पंधराच्या नंतर सोळा सतरा दोन अंक सोडले अठरा अठराच्या नंतर एकोणावीस वीस नंतर एकवीस एकवीसच्या एक नंतर दोन अंक सोडले बावीस तेवीस या ठिकाणी येणार चोवीस अशा प्रकारे आपण हे टप्पा ओळखून त्या चौकटीमध्ये योग्य ती संख्या लिहू शकतो प्रश्न सहा बेरीज कर बघा आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायचे हा एकक दिलेला आहे हा दशक दिलेला आहे सुरुवातीला एककापासून सुरुवात करूया चार अधिक पाच नऊ दोन अधिक तीन पाच म्हणजे आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं आहे एकोणसाठ पुढचं दुसरं गणित अडोतीस अधिक पंचेचाळीस आता आठ अधिक पाच तेरा हच्च्या एक चार अधिक तीन सात सात अधिक एक आठ म्हणजे त्र्याऐंशी पुढचं प्रश्न सात वजा बाकी कर आता दशक आणि एकक दिलेले आहे पहिलं आहे गणित एकोणचाळीस वजा तेरा बघा आता या ठिकाणी नऊ एककापासून सुरुवात करूया नऊ वजा तीन सहा तीन वजा एक दोन पुढचं गणित बघूया त्र्याहत्तर वजा पंचवीस आता बघा तीन मधून पाच संख्या वजा होत नाही म्हणून तीन गेला साताकडे साताकडे किती उरले सहा उरले तीन जवळ किती बनले तेरा बनले तेरा वजा पाच आठ सहा वजा दोन चार म्हणजे उत्तर मिळालं आपल्याला अठ्ठेचाळीस पुढचं बघूया प्रश्न आठ खालील संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिही आता या ठिकाणी सदोतीस एकोणावीस तेवीस तीन संख्या दिलेल्या आहे आप आपल्याला लिहायचे चढत्या क्रमाने चढत्या क्रमाने लिहिण्यासाठी प्रथमतः सुरुवातीला सगळ्यात लहान संख्या शोधावी लागते या ठिकाणी सर्वात लहान संख्या कोणती तर एकोणावीस त्यापेक्षा थोडी मोठी संख्या तेवीस आणि सर्वात मोठी कोणती तर सदोतीस हा झाला चढता क्रम आता दिलेल्याच अंकाचा आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे बघा यासाठी उतरता क्रम लिहिण्यासाठी सर्वात मोठी संख्या कोणती तर सदोतीस त्यापेक्षा थोडी छोटी तर तेवीस आणि सर्वात लहान कोणती तर एकोणावीस या प्रकारे आपण हे चढता आणि उतरता क्रम लिहू शकतो पुढचं प्रश्न नव्वा एकूण किती रुपये होतात ते लिही बघा आता या ठिकाणी रुपये दिलेले ते आपल्याला मोजायचे आहे आणि या ठिकाणी भरायचे आहे बघा वीस अधिक दहा तीस, तीस पाच पस्तीस पस्तीस अधिक दोन सदोतीस सदोतीस अधिक दोन एकोणचाळीस म्हणजे या ठिकाणी आलं उत्तर एकोणचाळीस रुपये पुढचं आता दुसरं बघायचं या ठिकाणी मोजायचे आपल्याला दहा दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक दोन सतरा सतरा अधिक पाच बावीस बावीस अधिक एक तेवीस तेवीस अधिक एक चोवीस म्हणजे किती रुपये चोवीस रुपये पुढचं बघूया प्रश्न दहावा खालील आकृतीबंद पूर्ण कर आता या ठिकाणी हा जो आकृती बंद दिलेला आहे आपल्याला पूर्ण करायचं आहे बघा आता या ठिकाणी आडव्या तीन लाईन आहे नंतर उभ्या तीन लाईन पुन्हा आडव्या तीन लाईन याच्या पुढे येणार उभ्या तीन लाईन या प्रकारे आपण मांडू शकतो उभ्या तीन लाईन उभ्या तीन लाईन झाल्याच्या नंतर आडव्या तीन लाईन या प्रकारे या प्रकारे हा आकृती बंद आपण पूर्ण करू शकतो पुढचं ए बी बी ए नंतर पुन्हा ए बी आपण काय लिहिणार ए बीच्या नंतर पुन्हा उलट लिहिणार बी ए आणि पुन्हा सरळ ए बी या प्रकारे हा कृतीबंध आपण पूर्ण करू शकतो अशा प्रकारे आज आपण इयत्ता तिसरी विषय गणित यासाठीचा सेतू अभ्यास पूर्व चाचणी अभ्यासली आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद